बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील एका गावात 17 वर्ष मुलीला कपडे घेण्याच्या बहाण्याने दुचाकीवरती बसवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणात शहर ठाणे या ठिकाणी मुलीच्या आईने आपल्या भाच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 24 ऑक्टोबरला अत्याचा मुलगा घरी आला असता त्याने काही कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने तो मुलीला घेऊन गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. अद्यापही त्या दोघांचा काहीही ठिकाणा सापडलेला नाहीये. या प्रकरणात मुलीच्या आईने 3 नोव्हेंबर रोजी भाच्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार अविनाश राठोड करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, बीड.